तुम्हाला आनंद आहे ना? खरं म्हणजे बघा, शेवटी शिवसेना भाजप युतीचं सरकार गेले वर्षभर कार्यरत होतं. आता राजकारणामध्ये काही नवीन गणितं असतात आणि अजितदादा आणि त्यांचे सहकारी यांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व देशाला पुढे नेऊ शकते हा विश्वास आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्या युती सरकारने केलेलं काम, केलेला विकास, पुढे नेलेले प्रकल्प या विकासाला साथ दिली आणि आमच्यासोबत आले, त्यामुळे सरकार आणखी मजबूत झालं आहे. 200 जास्तीचं आमदारांचं संख्याबळ आज सरकारच्या पाठीशी आहे, त्यामुळे आणखी जोरामध्ये, आणखी वेगामध्ये या राज्याचा विकास आम्ही करणार. या राज्याचा सर्वांगीण विकास जे प्रकल्प जे आहेत अतिशय वेगाने पुढे नेऊ, त्याचा या महाराष्ट्रातल्या जनतेला फायदा होईल. त्यामुळे काही गोष्टी होतात, नवीन मित्र आल्यानंतर थोडी तडजोड होते, त्यामुळे बाकी बिलकुल कुणावरही अन्याय होणार नाही, सगळ्यांना न्याय मिळेल. आणि सगळे आमदार जे आहेत त्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये विकासाला निधी कमी पडणार नाही ही भूमिका आम्ही घेतलेली आहे. अजितदादांकडे गेले, खरंतर मित्रपक्षाने देखील तुमच्याकडे नाराजी व्यक्त केलेली होती आणि ज्या कारणामुळे तुम्ही बाहेर पडला त्यामध्ये ऐका, तेव्हा मुख्यमंत्री मी नव्हतो, मी आता मुख्यमंत्री आहे, त्यामुळे सगळ्या आमदारांना न्याय देण्याचं काम, समान न्याय देण्याचं काम आम्ही करू. कुणालाही चिंता करण्याची आवश्यकता नाही. देवेंद्रजी देखील उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी तर 5 मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे, त्यांना देखील दांडगा अनुभव आहे, अजितदादांना देखील प्रशासनाचा अनुभव आहे, त्यामुळे नक्की आणि मुख्यमंत्री म्हणून सर्वांना सोबत घेऊन सर्वांना न्याय देण्याचं काम नक्की केलं जाईल. अजितदादांनी पवार साहेबांची भेट घेतलेली आहे, आज अजितदादांनी पवार साहेबांची भेट घेतलेली आहे, हे सगळं झाल्यानंतर कसं बघताय तुम्ही? मला वाटतं त्यांच्या काकी आजारी आहेत आणि त्याच्यामध्ये भेट घेणं त्याच्यामध्ये मला वाटतं काही चुकीचं नाही आहे. पुढचा विस्तार कधी होणार आहे? कारण तुमच्याच गटातले अनेक जण आहेत, तुमच्या सेनेतले अनेक जण आहेत, ते अद्यापही नाराज आहेत. बघा, ह्या सगळ्या वेळेवर सगळं होईल. आम्ही तर जेव्हा हा निर्णय घेतला त्यावेळी तर आम्ही सत्तेत होतो, सत्तेतून बाहेर पडलो, सत्तेच्या विरुद्ध दिशेला गेलो, त्यामुळे आम्ही हे जे काही निर्णय घेतला आहे हा सत्ता, खुर्ची, लालच, मोह यामुळे घेतलेला नाही. आमचे सर्व आमदार अतिशय मॅच्युअर्ड आहेत, अनुभवी आहेत, त्यामुळे योग्य वेळी सगळं होईल.